आताची दृश्य, राज ठाकरे आणि त्यांचा परिवार मतदानासाठी निघालेला आहे. सोबत अमित ठाकरे, मिताली ठाकरे दिसत आहेत. राज ठाकरे मतदानासाठी निघालेत. यंदा ही निवडणूक, हे मतदान राज ठाकरे आणि कुटुंबियांसाठी विशेष म्हणावं लागेल, कारण प्रथमच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत, निवडणुकीच्या रिंगणात आहेत माहीम विधानसभा मतदारसंघातून. आणि त्यामुळे आज एक महत्वाचा दिवस. ओके, चालेल सर, धन्यवाद सर. हा सर, राज ठाकरे निघालेले आहेत मतदान करण्यासाठी. आणि त्यांनी आधीच मीडियाला बजावलंय की मतदान केल्यानंतर मी बोलेन, त्यामुळे कुणी बाईट घेण्याचा प्रयत्नही करू नका, असे एक प्रकारे राज ठाकरेंनी सांगितलंय. ते मतदान करण्यासाठी आलेले आहेत दादर इथे. राज ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मतदान करेल. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बालमोहन शाळेमध्ये राज ठाकरे मतदानासाठी आलेले आहेत. ही दृश्य आहेत नाना पटोले मतदान करतानाची. नाना पटोले यांनी घरातून निघून आधी देवदर्शन केलं आणि मग ते मतदानासाठी आले आहेत. तर राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे आपल्याला दृश्यामध्ये दिसत आहेत. मतदान करण्यासाठी बालमोहन शाळेमध्ये पोहोचलेत. दादर इथे राज ठाकरे यांचं मतदान, तर दुसरीकडे नाना पटोले हे देखील मतदानासाठी पोहोचलेले आहेत. मतदानासाठी निघत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला होता. नाना पटोले काय बोलतात त्यावरती आपण बघूयाच. मात्र दुसरी दृश्य आपण बघतोय. पियुष गोयल हे देखील मतदानासाठी पोहोचले. त्या ठिकाणची ही काही दृश्य. सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते हे मतदानासाठी बाहेर पडलेत. अगदी सकाळी 7 वाजल्यापासून त्याचे अपडेट आपण घेतोय, किंबहुना 6 वाजल्यापासूनच. कशी तयारी आहे, काय आहे परिस्थिती या संदर्भात, त्यानंतर ज्यावेळेला सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं तेव्हापासून एक एक दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, सगळे अपडेट पोहोचवतोय. आणि मतदान हे पूर्णपणे पार पडेपर्यंत आपलं लक्ष असणारे बारीक महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघावरती. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, एकीकडे नाना पटोले तर दुसरीकडे पियुष गोयल आपला मतदानाचा हक्क बजावत असताना. तर तिकडे राज ठाकरे हे देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानासाठी पोहोचलेले आहेत. पियुष गोयल यांचं मतदान पार पडलंय. राज ठाकरे हे देखील पोहोचले तर मतदान करण्यासाठी. सोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा आणि उमेदवार अमित ठाकरे, त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे हे सर्वजण मुंबईच्या दादर इथल्या बालमोहन शाळेमध्ये मतदानासाठी पोहोचल्याची ही दृश्य. तर पियुष गोयल यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय. अमित ठाकरे पहिल्यांदाच माहीम विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून प्रचारामध्ये व्यस्त असलेले राज ठाकरे, अमित ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आपण बघितलं, तर दुसरीकडे पियुष गोयल हे देखील आपला मतदानाचा हक्क बजावत असताना. महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्व प्रमुख पक्षांचे नेते, इतरही काही मान्यवर मंडळी, त्याचसोबत काही कलाकार यांनी देखील मतदानाचा हक्क स्वतः बजावत इतरांना देखील आवाहन केलं. त्याची ही दृश्य आपण सकाळपासून बघतोय. 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. डाव्या बाजूला खाली आपण संजय राऊत आणि सुनील राऊत हे दोघेही बंधू आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांनी केलेलं मतदान पाहिलं. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. तर दुसरीकडे नवी मुंबईत मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी देखील मतदान केलंय. वोटिंग करना ये हमारा मूलभूत अधिकार है और हमको वोट किसी भी स्थिति में करना चाहिए, यही मैं जनता से अपील करूंगा और ज़्यादा से ज़्यादा परसेंटेज में वोटिंग करें और लोकतंत्र को मजबूत करें. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील मतदानासाठी निघालेले आपण बघितलं. एकीकडे राज ठाकरे, दुसरीकडे पियुष गोयल, मनसेचे उमेदवार गजानन काळे आणि चंद्रशेखर बावनकुळे या सर्व दिग्गजांनी केलेलं मतदान आपण बघतोय. तर लातूरमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंबियांनी, धीरज देशमुख आणि कुटुंबियांनी केलेलं मतदान.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय. आजचा दिवस लोकशाहीत महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा, कारण 2024 विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते. 20 नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस तर 23 नोव्हेंबर हा निकालाचा दिवस आहे. उत्तम जानकर हे देखील मतदानासाठी निघत असताना त्यांचा औक्षण करून ते मतदान करतील. दुसरीकडे रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांनी देखील सर्वसामान्यांप्रमाणे रांगेमध्ये उभं राहून मतदान केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचं कुटुंबही मतदानासाठी गेलंय आणि मतदान झाल्यानंतर माध्यमांशी बोलेन असं आधीच राज ठाकरेंनी सांगितलंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणकोणत्या मतदान केंद्रावरती नेमकी काय परिस्थिती, तिथले काय अपडेट, याचे बारीक सारीक अपडेट आपण सकाळी 6 वाजल्यापासून घेतोय आणि ही 4 दृश्य आपण बघतोय. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दुसरीकडे लातूरमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब, इथे नवाब मलिक आणि प्रत्येक मतदारसंघातले उमेदवार असतील किंवा राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, हे सर्वजण मतदानासाठी बाहेर पडलेत आणि त्यासोबत ते इतरांना देखील आवाहन करतायत जास्तीत जास्त मतदान करण्याचं. गेल्या काही दिवसांपासून न्यूज 18 लोकमतनं सुद्धा मतदारांना जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलंय. नाना पटोले घराबाहेर पडत असताना माध्यमांनी त्यांच्या भोवती घातलेला गराडा, कारण एका वेगळ्या कारणासाठी, कारण नाना पटोले यांच्या आवाजातली कथित ऑडिओ क्लिप हे प्रकरण पुढे आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी. मात्र नाना पटोले यांनी मतदानाला जाण्याआधी देवदर्शन केलंय आणि मगच मतदानाचा हक्क बजावलाय. शरद पवार यांनी देखील बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. राज ठाकरे हे देखील दादरमधल्या बालमोहन शाळेमध्ये संपूर्ण आपल्या कुटुंबासह मतदानासाठी पोहोचलेले आहेत. नाना पटोले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय, त्याची ही दृश्य आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व 200 देवेंद्र फडणवीसांचा पीए असलेला जो आर्वी मतदारसंघामध्ये उभा आहे, त्याच्या गोडामध्ये दारू पकडली गेली आणि वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा आहे आणि म्हणून भाजपचा भ्रष्टाचारी जे मतदानाचं जे काही विकत घेऊन आम्ही दारू पाजून आणि पैशाच्या भरोश्यावर मतदान घेऊ, हे जे मानसिकता होती ती स्पष्ट झाली. एक प्रकारचा नोट जिहाद भाजपने या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे, कोणी कोणाला मतदान करावं हा अधिकार आहे, पण यांनी ज्या पद्धतीनं वोट जिहाद हा शब्द वापरला तर भाजपचा नोट जिहाद आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या सुजाण जनता ही महाविकास आघाडीलाच मतदान करेल हा आमचा विश्वास आहे. येत्या 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ते बहुमतानं येणार. 200 महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील. तुम्ही मुख्यमंत्री होणार का, तुमची इच्छा आहे का? बघा, आत्ता मला महाराष्ट्र वाचवणं हा आमच्यासाठी प्रत्येकांना कर्तव्य आहे. महाराष्ट्र गुजरातला विकला जातो आहे, महाराष्ट्र गुजरातला घाण ठेवला जातो आहे आणि एक है तो सेफ है हा जो प्रधानमंत्र्यांचा जो नारा होता त्याचा उल्लेख राहुलजींनी त्याचा स्पष्ट केलेला आहे की फक्त सेफ म्हणजे तिजोरी, या राज्याची तिजोरी फक्त अडाणीसाठीच सेफ आहे, अशा पद्धतीचा परवा राहुलजींनी ती भूमिका मांडली. आणि नरेंद्र मोदींचंही सुद्धा जी मानसिकता होती जी शेतकरी विरोधी आहे ती तरुणांच्या विरोधात आहे. महागाई वाढून गरिबांना बर्बाद केलेलं आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची भूमिका स्पष्ट महाराष्ट्रामध्ये आहे आणि भाजप हे महाराष्ट्र सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र विकता, ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधला बदलाव जो आहे तो महाविकास आघाडीच्याच बाजून आहे. बिटकॉइन संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली काल भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुधांशु चतुर्वेदी यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही बिटकॉइनचे पैसे जे आहेत ते इलेक्शन्समध्ये वापरताय. मला तो रवींद्र चव्हाण जो पाटील जो नावाचा व्यक्ती आहे तोच तोतिया IPS आहे. आपल्या सगळ्या मीडियाला त्यांनी सांगितलं की मी IPS आहे होतो, रिटायर झालो,
पण तोच तो त्या आय पी एल